छत्रपती संभाजीनगर इथं नामांतरावर आक्षेप सूचना दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजप मिरवणूक काढत याबाबतचं समर्थन पत्र दाखल करणार आहे. तर समर्थनार्थ दाखल जवळपास लाखो समर्थन पत्र दाखल करणार आहेत. तर आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झाल्यानंतर त्याला विरोध करण्यासाठी किंवा समर्थनासाठी ज्या सूचना आक्षेप नोंदी द्यायच्या होत्या त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि त्यानुसार ही सूचना दाखल करण्यात येते. भाजपकडून लाखो समर्थन पत्र देण्यात येणार आहेत. जवळपास मिरवणूक काढून ही समर्थन पत्र देण्यात येणार आहेत. आपल्याला माहिती आहे या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी एक विरोध देखील करत आंदोलन केलं होतं. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्याचा समर्थन करण्यात आलं होतं. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी देव राजळे आता आपल्या सोबत आहेत. देव, आज शेवटचा दिवस आहे या आक्षेप सूचना नोंदवण्यासाठीचा, काय नेमकं वातावरण पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या नामांतराविरोधात आणि समर्थनार्थ? नक्कीच, आपण जर बघितलं असेल तर गेल्या महिन्या दीड महिन्यापासून भरापासून ह्या नावावरनं शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वादंग होता. जसं केंद्र सरकारने छत्रपती संभाजीनगर या नावांतराला मंजुरी दिल्यानंतरच दुसरीकडे खासदार इम्तियाज जलील यांनी सुद्धा एक साखळी उपोषण करण्यात आलेलं होतं आणि एक आरोप प्रत्यारोप या नावावरनं सुरू झालेले होते. मात्र आता जे नामांक ज्यावरती आपण जर फॉर्म सुद्धा भरण्यात आले होते त्या फॉर्मवरती आता आक्षेप जे छत्रपती संभाजीनगर नावाला किती जणांचा आक्षेप आहे असे देखील फॉर्म भरण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र जर ती आज ती शेवटची तारीख आहे आणि त्या शेवटच्या तारखेमध्ये जर बघितलं तर 1.5 लाख जे आक्षेप फॉर्म जे आहे ते भरवण्यात आलेले आहे. तर 24 मार्चपर्यंत आणि 1.5 लाख फॉर्म, तर दुसरीकडे समर्थनामध्ये हे 11,000 फॉर्म असे आलेले आहे. मात्र आता भारतीय जनता पार्टीने सुद्धा आज 1:30 वाजता एक मिरवणूक काढणार आहे. त्या मिरवणुकीमधून 1 लाख फॉर्म भरण्याचं त्यांनी देखील सांगण्यात आलं आणि ती मिरवणूक जी आहे तर दुपारी निघणार आहे. याच ठिकाणी जर माझ्या पाठीमागे बघितलं हेच ते विभागीय आयुक्त कार्यालयामधलं आवक जावक विभाग आहे. या ठिकाणी दोन खिडक्यासुद्धा लावण्यात आलेल्या आहे आणि या दोन खिडक्यांमध्ये एक समर्थनाचे फॉर्म आणि एक विरोधकाचे फॉर्म या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे आणि कोणता अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि आता जर बघितलं आपण तर नामांतर असतील किंवा जे फॉर्म जे आहेत समर्थनाचे आणि विरोधकांचे हे फॉर्म आता जमायला सुरुवात झालेली आहे. आणि दुपारी जर बघितलं तर एक भारतीय जनता पार्टीच्या तुम्ही मिरवणूक काढत या ठिकाणी मोठ्या जल्लोषात ते या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर नामांतराचे समर्थनात ते मिरवणूक काढत फॉर्म सुद्धा भरणार आहे. अगदी देव, भाजपकडून खरं तर स्टिकर देखील लावण्यात आले होते गाड्यांवर, वेगवेगळ्या पद्धतीनं समर्थन करण्यात आलं होतं. आज कशा पद्धतीनं किती मोठ्या संख्येनं हे समर्थन पत्र दिली जाऊ शकतात? नक्की जर बघितलं आपण तर न्यू स्टेट महाराष्ट्रावरती आपण दाखवलं होतं, कारण की ज्यावेळेस ते नामा छत्रपती संभाजीनगरचे स्टिकर जे आहेत क्रांती चौक या ठिकाणी ते त्या ठिकाणी प्रत्येक चौकातील वाहनांवरती ते लावण्यात आलेले होते आणि मोठ्या प्रमाणात ते स्टिकर जे होते ते लावण्यात आलेले होते. आणि त्याच दिवशी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ज्या मोठी या ठिकाणी हे काढून आम्ही सुद्धा या ठिकाणी फॉर्म जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही भरणार आहोत अशी त्या ठिकाणी त्यांनी सांगण्यात आलं होतं. मात्र हेच बघणं महत्त्वाचं ठरणार आहे की जास्तीत जास्त या छत्रपती संभाजीनगर नामांतराचे किंवा विरोधकाचे फॉर्म जे आहेत किती प्रमाणात भरण्यातील हे आता हे चित्र आपल्याला बघावं लागणार आहे. किती प्रमाणामध्ये फॉर्म जे आहेत आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी देव, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे आज शेवटचा दिवस आहे आणि आज इथं समर्थनार्थ आणि विरोधी समर्थन पत्र दाखल करण्यात येणार आहेत.